नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ए विनर या यूट्यूब चॅनलवर. पवित्र पोर्टल शिक्षक भरती त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक अपडेट सरळ तुमच्यापर्यंत. त्यासाठी मित्रांनो, जर चॅनलला अद्यापही सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या उमेदवारांच्या श्रेणीचे अपडेशनची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यावर आधारित काल आपण एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आणि अगदी तीच माहिती आजसुद्धा पोर्टलवर टाकण्यात आलेली आहे. जाणून घेऊया माहिती काय आहे ती. दिनांक 18/12/2019 खाजगी शाळेतील इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी नियुक्तीबाबत. इयत्ता 11वी ते इयत्ता 12वी या गटातील पदांसाठी उमेदवाराकडून पदव्युत्तर पदवीच्या विषयातील केवळ द्वितीय श्रेणीची माहिती घेण्यात येत आहे. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा की फक्त द्वितीय श्रेणीची माहितीच मागविण्यात येत आहे. द्वितीय श्रेणीची माहिती घेण्याचा कालावधी संपल्यानंतर इयत्ता 9वी ते इयत्ता 10वी व इयत्ता 11वी व इयत्ता 12वी या गटातील पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत. म्हणजे 9 ते 12 सर्व उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत. परंतु कधी, तर ही माहिती घेणं संपल्यानंतर. यांना जी दिलेली तारीख आहे, ही या तारखेच्या मुदतीपर्यंत यांना आपलं अपडेशन करायचं आहे. त्यानंतर या सर्व उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत. फक्त कोणाला, की ज्यांनी अगोदर प्राधान्यक्रम भरलेले नाहीत त्यांना. सध्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट लॉक करण्याची सुविधा उपलब्ध नाही. मित्रांनो, अनेक जणांनी प्रश्न विचारलेला आहे की आम्हाला पसंतीक्रम येत नाही आहेत. अगोदर पसंतीक्रम आले होते, परंतु सध्या पसंतीक्रम येत नाही आहेत. मग मित्रांनो, या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट किंवा लॉक करण्याची सुविधा उपलब्ध नाही. पसंतीक्रम कधी द्यायचे आणि कधी जनरेट करायचे आणि कधी लॉक करायचे याबाबत सूचना ज्या आहेत त्या नंतर दिल्या जातील. नंतर म्हणजेच 22 तारखेच्या नंतर. 22 पर्यंत यांचं अपडेशनचं काम सुरू राहणार आहे. त्यानंतर या सर्व उमेदवारांना पसंतीक्रम देण्यात येतील आणि लॉक करूनसुद्धा घेतल्या जातील. त्यानंतर या सर्वांची स्वतंत्र मेरिट लिस्ट लागणार आहे. आणि बाकीच्या ज्या सूचना आहेत त्या बाकीच्या सूचना जुन्याच आहेत, म्हणून या आपल्या सूचना सर्वांना माहिती आहेत, म्हणून त्या पुन्हा वाचण्याची गरज नाही. फक्त नवीनच एक सूचना आलेली आहे, त्याच बाबतीत फक्त सर्व उमेदवारांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो.